नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण इनडेफिनेट इंटिग्रेशनचे थेरम बघतोय बरोबर त्यातलं पहिलं थेरम झालेलं आहे लक्षात घ्या आणि त्या पहिल्या थेरमच्या बेसेस तीन ॲप्लिकेशन्स आहेत की जे ती तिन्ही ॲप्लिकेशन्स त्या तिन्हीपैकी कोणतं पण एक तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं तो आत्तापर्यंत मॅक्सिमम मेन थेरम जे की आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे पहिलं थेरम आहे आपलं ते आणि याचे तीन ॲप्लिकेशन्स खूप वेळा विचारले गेले आहेत किंवा प्रत्येक थेरममध्ये रोटेशन वाईज विचारले गेलेत लक्षात घ्या त्यामध्ये चार चारी, चारी थेरम थे 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 थे। थे। जे असणार आहेत ते व्यवस्थित क्लिअर करायचे ठीक आहे आणि याचप्रमाणे डिफरन्सिएशनचे तीन थेरम आहेत जे शंभर टक्के विचारले जातात त्याचप्रमाणे तुम्हाला डेफिनाईट इंटिग्रेशनचे पण चार थेरम आहेत त्यातलं एक थेरम चार मार्कसाठी विचारलं जातं लक्षात घ्या मग त्याचे पण व्हिडिओ आपले तयार आहेत लक्षात घ्या त्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या जर बघितल्या नसतील तर त्या नक्की बघा आता बघा हे एक थेरम की जर तुम्हाला ह्या जे काय तीन ॲप्लिकेशन्स आहेत त्यापैकी एक जर ॲप्लिकेशन व्यवस्थित लक्षात आलं तर बाकीचे दोन ॲप्लिकेशन्स तुम्हाला पटपट लक्षात येणार आहेत कारण बऱ्यापैकी जो काय पार्ट आहे तो सिमिलर पार्ट आहे फक्त या ठिकाणी काय की लिहिताना फक्त व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे बघा आपण जे याच्यापूर्वी पहिलं जे थेरम आपण बघितलं आहे त्याचा वापर इथं करायचा आहे आपल्याला जे काय फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला आहे त्याचा वापर करायचा आहे मग आता बघा समजून घ्या आपल्याला हा फॉर्म्युला पूर्णपणे या पद्धतीनंच दिला दिलेला असतो एक्झाममध्ये प्रू दॅटच म्हटलेलं असतं आणि यानंतर आपल्याला काय करायचं बघा आपण असं आहे आय इक्वस टू आय इक्वस टू इंटिग्रेशन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे जे काय आहे ते ॲज इट इज लिहून आहे त्याला आय मांडला आपण क्लिअर एक एक स्टेप समजून घ्या आता दुसरी स्टेप अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही तुम्हाला एकच टर्म दिसते आता त्याच्याबरोबर कुठलीच टर्म नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये वन असतं लक्षात घ्या नेहमी कोणत्याही नंबरला मल्टिप्लिकेशनमध्ये वन असतं मग इथं काय येणार बघा तर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डॉट वन डी एक्स म्हणून याला डॉट वन बाय पड म्हणतात डॉट वन डॉट वन म्हणजे इन टू वन ते थोडक्यात मग आता बघा आपण जे थेरम बघितलेलं ते काय होतं तर आपण बघितलेलं थेरम असं होतं बघा इंटिग्रेशन यू इन टू व्ही डी एक्स इक्वल्स टू यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी यू बाय डी एक्स इंटिग्रेशन वी डी एक्स आणि बाहेर काय सांगा डी एक्स याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे समजून काय घ्यायचं आहे तुम्हाला की हे जे काय पहिलं रूट आहे ते म्हणजे थोडक्यात यू लक्षात ठेवायचं आणि वन म्हणजे काय व्ही ए लक्षात घ्या ठीक आहे मग या प्रमाणे जर वापरायला गेलो आपण तर यू ॲज इट इज राहतोय म्हणजे काय सांगा तर रूट जे काय आहे ते ॲज इट इज राहणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरोबर त्यानंतर इंटिग्रेशन दुसऱ्या टर्मचं काढतोय म्हणजे वीचं काढतोय मग इथं दुसरी टर्म कोणती आहे वन म्हणजे इथे इंटिग्रेशन काढणार आपण इंटिग्रेशन वन डीएक्स मायनस मोठं इंटिग्रेशन ब्रॅकेट यूचं डिरिव्हिटिव्ह काढलं इथं यूचं डिरिव्हिटिव्ह म्हणजे यू म्हणजे इथं आपली पहिली टर्म आहे बरोबर रूटची म्हणजे डी बाय एक्स ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येणार आहे आणि इंटिग्रेशन ऑफ वन डी एक्स येणार कारण इथं वीचं इंटिग्रेशन आहे ठीक आहे आणि बाहेर काय सांगा डीएक्स क्लिअर इथपर्यंत ठीक आहे हे फक्त आपण काय केलंय की याचा वापर आपण या पद्धतीनं केलाय ठीक आहे त्यासाठी हे पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला हे पाठच पाहिजे त्याला पर्याय नाही ठीक आहे आता यानंतर काय बघा तर यानंतर एकदा आपण इथं बदल केला की सगळा पूर्णपणे बदल ह्या इंटिग्रेशनच्या आतल्या साईडला इथं एकदा बदल केला की ही जी काय स्टेप असणार आहे ती पूर्णपणे शेवटपर्यंत तशीच राहते क्लिअर मग आता समजून घ्यायचं थोडंसं व्यवस्थित वन वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स असतं म्हणजे इथं येणार आहे एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस मोठे इंटिग्रेशन इथं डेरिव्हेटिव्ह काढत असताना कसं काढणार पहिल्यांदा रूटचं डेरिव्हेटिव्ह काढा वन अपॉन टू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह काय येणार आहे ए स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह झिरो मायनस एक्स स्क्वेअरचं काय येणार आहे इंटू मायनस टू एक्स हे चेन रोल नुसार लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर वनचं इंटिग्रेशन इन्टू एक्स लक्षात घ्या आणि इथं काय सांगा डी एक्स हे बाहेरचं वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स ठीक आहे आता इथं याच्या पुढं काय होणार बघा की टूला टू काय होऊ शकतं कॅन्सल एक्स इंटू एक्स काय होणार एक्स स्क्वेअर होणार आहे म्हणजे या ठिकाणी असं होणार आहे की एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे आणि इथे काय सांगा डी एक्स काय केलं फक्त आपण ला टू कॅन्सल केलं एक्स इन्टू एक्स एक्स केलं बाकी काही केलेलं नाही या स्टेपमध्ये या साईडला शेवटपर्यंत आता बदल नाही बदल पूर्णपणे तुम्हाला याच्या आतमध्ये काय बदल आहे रूटच्या आतमध्ये काय बघा ए स्क्वेअर मायनस मग ही जी काय रूटच्या आतमधली टर्म आहे ना ती तुम्हाला वरती ऍडजस्ट करावी लागते मग ती कशी करणार ऍडजस्ट तर त्यासाठी तुम्हाला प्लस ए आणि मायनस ए स्क्वेअरची करावी लागणार आहे मध्ये मध्ये असं होणार बघा एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस मोठं इंटिग्रेशन आणि मी एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी न्युमरेटरमध्ये मी ॲडजस्टमेंट करतो आहे काय ॲडजस्टमेंट करणार आहे मी स्वतःहून प्लस ए स्क्वेअर घेतलं पुढं आहे मायनस एक्स स्क्वेअर जर मी स्वतःहून प्लस ए स्क्वेअर घेत असेल तर मला मायनस ए स्क्वेअर पण घ्यावं लागेल आणि अपॉन यात सगळ्यांचा डिनॉमिनेटर आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूटमध्ये क्लिअर ठीक आहे मग आता बघा समजून घ्या इथं डी एक्स येणार आहे मी ह्या दोघांचा ग्रुप तयार करणार आहे ह्या दोघांचा ग्रुप ह्या दोघांचा ग्रुप तयार केला तर काय होणार बघा ग्रुप तयार केला तर मी डिनॉमिनेटर सेपरेट करणार म्हणजे हे असं होणार आहे एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि काय सांगा डी एक्स क्लिअर मग या स्टेपनंतर काय करणार बघा तुम्ही तर पुढं असं करायचं आहे एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन इंडॅसेसची प्रॉपर्टी आहे ए रेस टू कायच नाही म्हणजे वन असतं ए रेस टू रूट म्हणजे वन बाय टू असतं लक्षात घ्या आणि इथं दोघांचा बेस सेम आहे मी असं करणार ए रेस टू हा वन इंटू ए रेस टू हा मायनस वन बाय टू म्हणजे ए म्हणजे हे ब्रॅकेट हे रूट लक्षात घ्या ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे मग हे जर आपण कन्सिडर केलं तर ह्याचा इंडेक्स इथं वन आहे इथं किती आहे वन बाय टू आहे म्हणजे बघा इथं वन आहे इथं वन बाय टू आहे म्हणजे हा एरेस टू वन बाय टू वरती केल्यानंतर मायनस वन बाय टू होणार आणि यांचं सिम्प्लिफिकेशन केलं तर एरेस टू वन बाय टू येणार म्हणजे रूट ए येणार थोडक्यात क्लिअर म्हणजे मी या स्टेपमध्ये मी डायरेक्ट बदल करणार रूट ए ए म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर क्लिअर म्हणजे आता ह्या इंडायसिसची प्रॉपर्टी मी डायरेक्ट इथं वापरतोय ती वापरलेली तुमच्या लक्षात आली पाहिजे बघा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे आणि मी इथं इंटिग्रेशन पण सेपरेट करतो ॲट अ टाइम म्हणजे बघा इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस साईन आहे आत्तापर्यंत हे ब्रॅकेट होतं आणि ब्रॅकेटमध्ये इथं मायनस साईन होतं ह्या मायनसमुळे या मायनसचं काय होणार सांगा प्लस न चुकता प्लस करायचं बऱ्याच मुलांच्या चुका या स्टेपला होतात की या मायनसमुळे या मायनसचा साईन बदलत नाहीत ते का बदलायचं आणि कधी बदलायचं ज्या वेळेस तुम्ही इंटिग्रेशन सेपरेट करणार आहे त्यावेळेस बदलायचं क्लिअर मग आता मी या स्टेपलाच इंटिग्रेशन सेपरेट करतोय इथं मी डी एक्स लिहिणार आणि मायनस ऑफ मायनस करणार मी प्लस इंटिग्रेशन डी एक्स क्लिअर ओके मग आता या स्टेप नंतर असं करायचं की आय इक्वल्स टू एक्स अंडर रुट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आय म्हणजे हे पहिल्यापासून आय आहे लक्षात घ्या या साईडला ठीक आहे मायनस आणि आपण इंटिग्रेशन अंडर रुट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला काय मानलेलं आय मानलेलं म्हणजे हे आय ॲज इट इज मी या टर्मला पूर्णपणे रिप्लेस करणार आयने प्लस ए स्क्वेअर मी बाहेर ठेवतो वन अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स ॲज इट इज येणार इथं मायनस आयचं पलीकडे गेल्यानंतर प्लस आय करायचं हे जे काय मायनस आहे ते पलीकडे प्लस आय होणार म्हणजे आय प्लस आय टू आय एक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअरच्या पुढं हे इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे टर्म आहे तो फॉर्म्युला आहे मग तो जर फॉर्म्युला तुम्हाला माहीत नसेल तर समजून घ्या की प्रूफमध्ये ए स्क्वेअरच्या पुढं जो पार्ट दिलाय तो पार्ट इथं लिहायचा समजून घ्यायचा ए स्क्वेअरच्या पुढं जो पार्ट दिला तो पार्ट इथं लिहायचा म्हणजे काय होणार बघा साईन अपॉन ए एला का इथला पार्ट ठीक आहे आणि इंटिग्रेशन काढलं म्हणजे कॉन्स्टंट लिहिला पाहिजे सी वन घेऊयात आपण ठीक आहे आणि टू न डिवाइड करायला टू न डिवाइड केलं तर काय होणार सांगा आय इक्वल्स टू इथं एक्स बाय टू होणार अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू साईन इन व्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी आणि सी म्हणजे काय सांगा सी बरोबर सी वन बाय टू सी वन बाय टू म्हणजे सी आणि हे प्रूफ झालं लक्षात घ्या पूर्णपणे आपलं जे आपल्याला गरजेचं आहे आणि हे एक थेरम जर पूर्णपणे लक्षात तुमच्या आलं तर तुम्हाला आल, तुम इथून पुढचे दोन थेरम जे असणार आहेत ती परफेक्ट जमणार आहेत कारण बदल हा त्याच्यामध्ये पण याच ठिकाणी बदल आहे सिमिलर बदल आहे लक्षात घ्या चेंज जो आहे तो याच ठिकाणी मग तुमच्या हे पूर्णपणे थेरम लक्षात आला असेल ठीक आहे मग एक काम करा हे पूर्णपणे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जर तुम्ही डिफरन्सिएशनच्या आणि डेफिनाईट इंटिग्रेशन थेरम बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच ते नक्की बघा कारण थेरमला टोटल फोर्टीन मार्क्स वेटेज आहे लक्षात घ्या चौदा मार्क आहेत ठीक आहे दोन थेरम डी सेक्शनमध्ये येतात दोन थेरम सी सेक्शन मध्ये येतात येतातच ठीक आहे आणि हे जेवढे काय थेरम असतील आपण जे घेतो त्यापैकीच एक कोणतं तरी असणार आहे तर मग ते परफेक्ट करायचं आहे म्हणजे ही जे काय चौदा मार्क आहे ते एम सी क्यू सोडून चौदा मार्क आहेत लक्षात घ्या तर हे आपल्याला परफेक्ट केलंच पाहिजे आणि याच्यामध्ये चूक अजिबात नको आहे त्यासाठीची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद